बेकरी प्रोडक्ट्स कुणाला आवडत नाही आणि त्यातल्या त्यात ते घरी बनवायचे म्हटल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो पण बरेच प्रोडक्ट पाहिजे तसे बनत नाही मी इथे नानखटाई किंवा तुम्ही याला बिस्किटी म्हणू शकता त्याची रेसिपी आणलेली आहे अतिशय सिम्पल आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे चला तर आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे चार चमचे साखर घेतलेली आहे तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर तुम्ही आपली जी नॉर्मल साखर आहे ती मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता जेवढी पिठी साखर घेतली आहे तेवढेच इथे मी तूप घेतलेले आहे तूप इथे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे नाही थीक फॉर्ममध्येच तूप वापरायचे आहे तुमच्याकडे जर डालडा असेल तर, डाल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता आणि कंटिन्यू मिक्स करायचे आहे बघू शकताय इथे साखर आणि तूप याचा कलर चेंज होण्यास सुरुवात झालेली आहे एकदम लाईट आणि फ्लफी ज्याप्रमाणे क्रीम असते बघू शकताय त्याप्रमाणे इथे आपली साखर आणि तूप याचं मिश्रण झालेले आहे आपण तोंडाला लावायला ज्याप्रमाणे फेसपॅक बनवतो त्याप्रमाणे एकदम लाईट आणि स्मूथ असं टेक्स्चर या मिश्रणाचं झालं पाहिजे तुम्ही जर तुमच्याकडे बिटर असेल तर त्याचाही वापर करू शकता पण चार मिनटे याप्रमाणे जर आपण फिटून घेतले तर बरोबर आपली इथे एक क्रीम तयार होते आता मी चार चमचे इथे मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड घालत आहे छोटा पाव चमचा बेकिंग पावडर घालणार आहे जर तुम्ही बेकिंग सोडा घालणार असाल तर बेकिंग पावडरच्याही अर्धी म्हणजे एकदम किंचित बेकिंग सोडा घालू शकता आता हलक्या हाताने इथे आपण हा जो डो आहे तो बनवून घेणार आहोत एकदम गव्हाच्या पिठाप्रमाणे जोर लावून मळायचे नाही बघू शकता मी सगळीकडे जे तूप आणि साखरेचं मिश्रण आहे ते मैद्याला इथे लावून घेत आहे फक्त चोळून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने याप्रमाणे गोळा बनवणार आहोत पण गोळा बनत नाही हो। त्यामुळे थोडेसे तूप इथे घालायचे आहे इथे पाणी किंवा दूध याचा वापर करायचा नाही बघू शकताय आता थोडंसं टेक्शर हे ऑइली झालं आहे आता अर्धा चमचा बारीक रवा टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे जर तुमचा गोळा बनत नसेल तर थोडेसे पुन्हा तुम्ही इथे तूप घालू शकता पण तूप इथे गरम करायचे नाही बघू शकताय गोळा बनतो का ते बघत आहे जर गोळा बनत असेल तर आपण इथे जे आपले बिस्किटचे बॉल्स आहेत ते बनवून घेणार आहोत बघू शकताय याप्रमाणे आपला गोळा बनलेला आहे बघू शकताय एकदम क्रिस्पी असं आपलं इथे टेक्स्चर बनलेलं आहे गव्हाच्या पिठाप्रमाणे चिवट असा आपला डो तयार झालेला नाही मी इथे ॲल्युमिनियम फॉईल वापरला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मुलांच्या नोटबुकचा व्हाईट पेपर घेतला तरी चालेल पण त्याला दोन्ही साईडने ऑईल करायचे याप्रमाणे गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या साईजमध्ये गोळे हवेत त्याप्रमाणे गोळे बनवून घ्यायचे आहेत फक्त गोळे डिशमध्ये ठेवताना थोडे थोडे त्यांच्यामध्ये अंतर ठेवायचे आहे नाहीतर जर गोळा फुगला तर तो एकमेकाला चिपकण्याची शक्यता असते माझ्याकडे बदाम आहेत मी ते वरतून कापून लावून घेतलेले आहेत ला गॅसची फ्लेम स्लो ठेवून मी ते कढाई दहा मिनटासाठी हीट करून घेतली होती त्याच्यामध्ये आता आपले जे बिस्किट आहेत ते ठेवून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून एकदम स्लो फ्लेमवरती बघू शकता आता बारा मिनटांनी चेक करा चेक करत आहे आपली नानखटाई किंवा बिस्किट याप्रमाणे फुगलेले आहेत पुन्हा आता झाकण ठेवून दोन मिनटे ठेवले होते बघू शकता एकदम कलर चेंज झालेला आहे थोडेसे नरम आहेत पण ज्यावेळेस त्यांना हवा लागेल ते हार्ड होतात बघू शकता आता मी त्यांना बाहेर काढून ठेवलेले आहे पण अजून ते थोडेसे गरमच आहेत बघू शकता फक्त डिश मी इथे हलवली तरी बिस्किट इथे रिमूव्ह झालेले आहेत आता मी गरम एक बिस्किट इथे तुम्हाला तोडून दाखवते बघू शकताय अतिशय नरम असं बिस्किट आहे आता अर्ध्या तासाने कडक झाल्यानंतर बघा किती क्रिस्पी बिस्किट बनलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद